मार्चमध्ये महाबळेश्वर गोठले. कांदा अनुदानापासून 1 लाख शेतकरी अजूनही वंचित. भात पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी प्रयत्नांची गरज. भरघोस उत्पादनामुळे मिरचीची लाली उतरली. महारेशीम अभियानाला सातारा जिल्ह्यात प्रारंभ. आणि हरितगृहांच्या विमा योजनेची चाचपणी सुरू. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. होळी सण सर्वत्र साजरा होत असतानाच महाबळेश्वरमध्ये रविवारी वेण्णा लेक परिसर व लिंगमाळा परिसरात पहाटे प्रचंड थंडी पडली होती. तापमान 0° अंशापेक्षा कमी झाल्याने परिसरात सर्वत्र दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले. महाबळेश्वर शहराचे किमान तापमान 9.0° सेल्सिअस होते, तर वेण्णा तलाव परिसरात ते 0° सेल्सिअसपेक्षा कमी झाले होते. सर्वसाधारण नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळते. मात्र यावेळी मार्च महिन्यात हे चित्र पाहावयास मिळाले होते. ऐन उन्हाळ्यात या हिमकणांचा स्थानिकांसह पर्यटकांनीही आनंद लुटला. स्ट्रॉबेरी हंगामास आता थंडी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. थंडी वाढल्याने स्ट्रॉबेरी हंगामास फायदेशीर असले तरी पाण्याचे संकट उभे राहिले आहे. शासनाने कांद्याला प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही हे अनुदान मिळालेले नाही. अनुदानासाठी पात्र झालेले सुमारे 1 लाख शेतकरी अद्यापही त्यापासून वंचित आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी सुमारे 4000 अर्ज दाखल झाले होते. यातले सुमारे 2000 अर्ज पात्र ठरले असून अनुदानाची रक्कम सुमारे 1 कोटी रुपये आहे. राज्यातल्या भात पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी अन्य राज्यांप्रमाणे प्रयत्न करावेत आणि त्याकरता सुधारित मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तसंच शास्त्रज्ञांनी भात पिकासाठी उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ राम खर्चे यांनी नुकतंच केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुण्यातल्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या वतीनं भात पिकांवरील संशोधन या विषयावर 51वी राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये डॉक्टर खर्चे बोलत होते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे गेल्या 2 वर्षापासून तेजीत असलेले लाल मिरचीचे भाव यंदा उतरले आहेत. तसंच पुण्यातल्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीचं उत्पादन होतं. आंध्र प्रदेशात गुंटूर, खम्मम आणि वरंगळ या मिरचीच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. गुंटूर ही देशातली मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तिथून मोठ्या प्रमाणावर निर्यातही होते. पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 2 राज्यात मिरचीचं चांगलं उत्पादन झालं आहे. त्यामुळे बाजारात प्रचंड प्रमाणात आवक निर्माण होत असल्यानं मिरचीचे भाव उतरले आहेत. राज्य सरकारनं रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या महारेशीम अभियानाला नुकताच सातारा इथे प्रारंभ झाला. विभागीय आयुक्त एस चोक्कलिंगम यांच्या हस्ते रेशीम उद्योगाची माहिती देणाऱ्या रथाला झेंडा दाखवून या अभियानाला सुरुवात झाली. रेशीम उद्योगाची माहिती देणारा हा रथ कराड, फलटण, सातारा, वाई, माण, खटाव या भागांमध्ये जाऊन प्रबोधन करणार आहे. सातारा जिल्ह्यात सध्या 400 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड झाली असून 2017-18 वर्षासाठी 250 एकर क्षेत्राचा लक्ष्यांक घेण्यात आला आहे.
राज्यातल्या हरितगृह आणि शेडनेटसाठी विमा संरक्षण देण्याबाबत शासन चाचपणी करत आहे. अशी योजना प्रत्यक्षात आली तर संरक्षित शेतीतल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात हरितगृहातला गुलाब, कार्नेशन, जरबेरा तसंच रंगीत ढोबळी मिरची, चेरी टोमॅटो यांच्या लागवडीत काही शेतकरी आघाडी घेत आहेत. राज्यातला हॉटेल उद्योग, मॉल तसंच निर्यातदारांना आता हरितगृहातला शेतमाल उपलब्ध होत आहे. हवामान बदलामुळे खुल्या वातावरणातल्या शेतीचे धोके वाढत असल्यामुळे भविष्यात हरितगृहांचा विस्तार होणार आहे, त्यामुळे त्यांना विमा कवच महत्त्वाचं ठरणार आहे. सुरू उसाला लागवडीनंतर 6 ते 8 आठवडे झाले असल्यास हेक्टरी 100 किलो नत्राचा हप्ता द्यावा. उसाच्या सरीमध्ये हेक्टरी 5 टन पाचटाचे आच्छादन टाकावे, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल जास्त काळ टिकून राहते व सेंद्रिय खतांचा पुरवठा होतो. आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. लसूण कमाल 5,000 किमान 3,000 रुपये, द्राक्ष कमाल 5,000 किमान 4,500 रुपये, केळी कमाल 1,200 किमान 1,000 रुपये, मोसंबी कमाल 7,000 किमान 5,000 रुपये, आंबा कमाल 17,000 किमान 15,000 रुपये, सफरचंद कमाल 15,000 किमान 11,000 रुपये, बटाटा कमाल 1,000 किमान 800 रुपये, टोमॅटो कमाल 1,700 किमान 1,400 रुपये, हिरवी मिरची कमाल 800 किमान 700 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील, तसेच काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 35 किमान 13 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 34 किमान 13 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 33 किमान 19 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 34 किमान 13 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 32 किमान 15 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 33 किमान 19 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 35 किमान 19 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 35 किमान 17 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 38 किमान 18 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.